गौरव घई आणि त्यांची पत्नी अंजली यांना त्यांच्या अटकेनंतर लगेच पाकिस्तान सोडून निघून जाण्याचा आदेश देण्यात आला. जनरल सईद यांनी कोर्ट मार्शलला तोंड देण्याऐवजी आत्महत्या केली होती. आपल्या हवेलीत त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली होती. सरफराज खान काही म्हणे नाहीसे झाले होते. नंतर लाहोरच्या जवळच कालव्यातून त्यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. तेजस्वरी खान आणि मुलीच्या सेहमतच्या निधनानंतर काही वर्षांनी मरण पावल्या. त्यांचे अवशेष त्यांच्या प्रिय मुलीच्या सेहमत खानच्या अवशेषांशेजारी ठेवण्यात आले होते. समर खाननं भारतीय लष्करातून अकाली निवृत्ती पत्करली आणि विशेषतः मलेरकोटलाच्या सभोवतालच्या उपेक्षित व वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या एका NGO साठी तो काम करू लागला. अभिनव ॲबीने लग्न केले नाही आणि सेहमतचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर आपल्या या मानलेल्या मुलाला पाठबळ देणं त्याने सुरू ठेवलं होतं.